जय हिंद मित्रांनो फॉर्म भरण्याची आज शेवटची तारीख आहे आणि अनेक विद्यार्थी डबल फॉर्म भरत आहेत कोणी तीन टिबल फॉर्म आहेत कारण डबल फॉर्मविषयी तुम्हाला सर्वांना माहिती आहे पुणे सिटीला प्रश्नोत्तराच्या ठिकाणी डबल फॉर्म भरायला चालेल किंवा नाही चालेल याबाबत ज्यावेळेस पोलीस महासंचालकांना प्रश्न विचारला गेला त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की डबल फॉर्म भरले तरी पण त्यांची लेखी ही एकाच दिवशी होणार आहे म्हणजे याचा अर्थ समजून गेलं मुलांना की डबल फॉर्म जर भरले तर कारवाई कोणत्याही प्रकारची होणार नाही आणि त्या अनुषंगाने मुलं डबल फॉर्म भरत आहेत मित्रांनो डबल फॉर्म ज्या विद्या अजून पण त्याविषयी मला फोन येत आहेत की सर असं असं व्हायरल व्हिडिओ झालेला आहे तर आम्ही डबल फॉर्म भरायचा का नाही भरायचा बघा डबल फॉर्म भरायचा का नाही भरायचा हा सर्वस्व निर्णय तुमचाच असणार आहे आणि तो निर्णय तुम्हालाच घ्यायचा आहे मित्रांनो जरी एखाद्या विद्यार्थ्याचं जर ग्राउंड तीस मार्काचं असेल किंवा बत्तीस मार्काचं असेल त्याने चौदा ठिकाणी जरी फॉर्म भरले तरी पण त्याचं ग्राउंड तेवढंच होणार आहे ऐका नाही लयतलय ग्राउंड एक मार्काने दोन मार्काने वाढणार असं नाही की तुम्ही इथं तीस मार्काचा ग्राउंड काढला तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट चाळीस मार्काचा काढणार किंवा तिसऱ्या ठिकाणी जाऊन पंचेचाळीस मार्काचा काढणार फक्त तुमचं वाढून वाढून दोन मार्क कमी होणार किंवा वाढणार एवढंच फरक पडणार आहे तुम्ही दोन ठिकाणी फॉर्म भरा किंवा तीन ठिकाणी फॉर्म भरा तुम्हाला मार्केटमध्ये जास्त फरक पडणार नाही हे सर्वांना माहिती आहे फक्त मुलं सेफ झोनसाठी याच्यासाठी आहेत की या ठिकाणी जर आपण मिरिटमध्ये नाही बसलो मैदानी चाचणीचा तर कमीत कमी मुंबईमध्ये तरी बसू या अनुषंगाने डबल टिबल फॉर्म आहेत ज्याला भरायचं आहे त्याने बिंदाच भरा आमचं काही म्हणणं नाही आहे शक्यतो कारवाई होणार नाही पण मित्रांनो तुम्हाला पण जमलं पाहिजे दोन दोन तीन तीन ठिकाणी ग्राउंड द्यायला जायला इकडं जा तिकडं जा तुम्हाला जमलं पाहिजे हे महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी गोष्ट मित्रांनो पोलीस ची जी काय मैदानी चाचणी होणार आहे ती दोन जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे एकंदरीत डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत हॉलटिकीट यायला सुरुवात होऊन जाईल एकदा का हॉल तिकीट आले त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि जे छोटे छोटे जिल्हे आहेत ज्या ठिकाणी फॉर्म कमी आलेले आहेत ज्या ठिकाणी जागा कमी आलेल्या आहेत यांचं शक्यतोर एकाच दिवशी बोलवतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील आणि त्याच दिवशी ग्राउंड होण्याची सुद्धा शक्यता आहे पण काही ठिकाणी काय होतं अगोदर आदल्या दिवशी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जातात आणि त्याच्यानंतर त्यांना उद्याची किंवा परवाची म्हणजे एक दिवसाची किंवा दोन दिवसाची डेट दिली जाते मैदानी चाचणीसाठी आणि त्या दिवशी त्यांना बोलवलं जाणार आणि त्या दिवशी पूर्णपणे मैदानी चाचणी होणार आहेत तर मित्रांनो आता आपल्याला तयारीला लागायचं आहे वेळ कमी आहे तुमच्याजवळ आजपासून पंधरा ते वीस दिवसानंतर आपली मैदानी चाचणी सुरू होऊन जाणार आहे त्या अनुषंगाने प्लॅनिंग करा व्यवस्थित आणि त्या अनुषंगाने प्रॅक्टिस करा ज्या गोष्टीमुळे तुम्हाला एक मार्क दोन मार्क वाढवता येतील ज्या इव्हेंटमध्ये वाढवता येतील त्या इव्हेंटवरती फोकस करा आणि त्या ठिकाणी मार्क वाढवण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद